शेवगावमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. क्रांती चौकातील निषेध सभेत भाजप वगळता सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत शेवगावमध्येही सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या आवाहनाला दुकानदारांनी प्रतिसाद दिला. सकाळी शेतकरी स्वाभिमानी संघटना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान क्रांती, शिवसेना आदी पक्षांनी एकत्र येत शहरातून फेरी काढली. यानंतर क्रांती चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी सुभाष लांडे, पंचायत समिती सभापती क्षितिज घुले, दिलीप लांडे, गणेश रांधवणे, दत्ता फुंदे, भरत लोहकरे, अविनाश मगरे, संजय नांगरे आदींनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली. अतिशय गंभीर परिस्थिती या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांवर आणलेली आहे. आज शेतकऱ्याचा कष्टाचा भाजीपाला आणि दूध हे रस्त्यावर उतरण्याची वपण्याची वेळ या शासनाने शेतकऱ्यावर आणलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी या शासनाला कधी माफ करणार नाही. भविष्यामध्ये आज आम्ही 5 दिवस झाले शेतकरी रस्त्यावर उतरलाय, तरी शासन याच्यामध्ये मागण्या मान्य करण्यापेक्षा त्यांच्यात फूट पाडायची कशी याच्याकडे जास्त लक्ष देत आहे. आज शेतकरी जागा झालाय. शेतकरी जे काही आत्महत्या करत होते त्याचं लोन त्यांच्या मुलापर्यंत बी पोहोचलंय. आज शेतकऱ्याचे मुलं बी आत्महत्या करत आहेत. आज शेवगावकरांनी संपूर्ण सहभागी होऊन जे काही शेतकऱ्यांच्यासाठी संपात सहभागी झाले त्यांचे मी आभार मानतो. या शेतकऱ्यांची त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांची कुठेतरी दिशाभूल या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्याने या देशाची राज्याची कृषी व्यवस्था आर्थिक व्यवस्था चालवण्याची जबाबदारी घेतलेली आहे तो शेतकरी आज कुठेतरी संपावर गेलेला असताना सर्वसामान्य नागरिकांनी देखील कुठेतरी या शेतकऱ्याला एक मदतीचा हात दिला पाहिजे. म्हणून आज शेवगाव येथे सर्वपक्षीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, भारतीय किसान सभा असेल, शिवसेना असेल, या सर्वांच्या माध्यमातून या बंदला एक पाठिंबा म्हणून हा शेवगाव बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. शेतकऱ्याचा स्वाभिमान आज जागृत झालेला आपल्याला दिसत आहे. सरकारचा जो डाव आहे तो म्हणजे तोडा आणि जोडा, म्हणजे डिवाइड अँड रूल. ज्या ब्रिटिशांची जी पद्धत होती, कूटनीती होती, की आपल्यामध्ये फूट पाडायची आणि ती फूट पाडून त्याच्यासाठी राज्य करायचं, ती फूट पाडून अशा प्रकारची कूटनीती या सरकारने केली आहे की शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करत आहेत. तर आज शेतकरी आज जागृत झालेला आहे आणि ते आता या भूलथापांच्या नादी न लागता स्वयंस्फूर्तीने सर्व शेतकरी एकत्रित आलेले आहेत. या ठिकाणी हे जन आंदोलन झालेलं आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी हे आंदोलन जरी हातात घेतलं आहे त्यासाठी आज व्यापाऱ्यांनी देखील त्यांचा पाठिंबा दिलेला आहे. सर्व या ठिकाणी शेवगाव मधून उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे. व्यापारी आणि दलाल शेतकऱ्याच्या भावाची जी किंमत करतात, या शेतकऱ्याच्या भावाची किंमत केल्यामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावर कर्ज झालेला आहे. त्यामुळं शेतकरी जो कर्ज माफी मागत आहे ती काही या ठिकाणी कोणी मेहरबानी म्हणून मागितलेली नाही. शेतकऱ्याला जर योग्य भाव मिळाला, शेतकऱ्याला उत्पादन साधनं योग्य माफक दरामध्ये जर मिळाले तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा मागण्याची आवश्यकता नाही. परंतु सरकारच्या धोरणामुळं आसमानी संकट आणि सुतानी संकट हे प्रथम शेतकऱ्यावर येतं. जास्त पाऊस झाला तर शेतकऱ्याची पीक नष्ट होते. आपल्याला माहिती की 4 वर्ष या ठिकाणी दुष्काळ पडला, प्रचंड हाल शेतकऱ्याचे झाले. म्हणून शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि हे सरकार ज्यावेळेस हे आता सत्ताधारी आहेत हे सत्तेवर नव्हते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू, या राज्यामध्ये देशामध्ये आच्छेदीन आणू. आच्छेदीन तर आलेच नाही. ते सरकार आल्याबरोबर हे सरकार एका राज्यातून नोटाबंदी करून सामान्य माणसाचे हाल करू शकतं. हे सरकार कर्जमाफीसाठी वेळ का काढते. यावेळी काकासाहेब नरावडे, अरुण लांडे, संजय फडके, सतीश मगर, संदीप देशमुख, सतीश लांडे, भीमराज भडके, सुनील आहुजा, वजीर पठाण आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दायड्रायसह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.